जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्याच्या दिव्या फाउंडेशनच्या वतीने उडान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात यशस्वी वाटचाल करणाऱ्या नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्याच्या दिव्या फाउंडेशनच्या वतीने उडान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात यशस्वी वाटचाल करणाऱ्या नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या पतीच्या जीवनाच्या संघर्षासाठी मॅरेथॉन धावणारी 65 वर्षीय लता करे यांना जिजामाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर सुवर्णपदक विजेती तिरंदाज मोनाली जाधव, चैताली मानकर, प्रचिती पुंडे व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नर्मदाबाई जाधव यांना ताराबाई शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेगावच्या निर्भया फाउंडेशनतर्फे शेतात राबणाऱ्या महिलांना साडी व मिठाई देऊन महिला दिनी त्यांचा सत्कार करण्यात आला. मुरारका विद्यालयात सर्व जबाबदारी मुलींना देऊन महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलींनी सुंदर असे गीत सादर करून आकर्षक वेगवेगळे पोशाख परिधान केले. शेगाव शहराचे पोलीस स्टेशन सुद्धा महिला कॉन्स्टेबलने सांभाळले. शेतीतील खरी दुर्गा जी आहे ही आपली स्त्री शक्ती, ही आपली खरी महिला आहे. आजच्या दिवशी महिला दिन काय आहे, महिला विशेष काय आहे हे त्यांना समजायला पाहिजे. आपल्याला काय राईट्स आहेत, आपल्याला काय अधिकार आहेत हे त्यांना माहीत असायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि तिचा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सन्मान होतो. पण ह्या ज्या शेतात जाणाऱ्या महिला आहेत तर ह्यांचा कुठेही सन्मान होत नाही. वास्तविक पाहता ह्या महिला आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या शेतामध्ये येऊन काम करतात. आज निर्भया फाउंडेशनच्या वतीनं ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. जागतिक महिला दिवसाच्या सर्व स्त्री शक्तीला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या शेतात निर्भया फाउंडेशन शेगावनी जी उपक्रम राबवला आणि स्त्री शक्तीचा जो सत्कार केला त्यासाठी मी त्यांचे आणि समस्त स्त्री आज महिला जागतिक दिन असल्यामुळे आज आमचा मजुराचा हे झाला, स्वागत सत्कार झाला. आजपर्यंत मजुराचा सत्कार कोणी केलेला नाही. हा कल्पनाताई मुस्लिममुळे झाला, याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे, खूप आनंद आहे. खरंच मजूर वर्गांचा आनंद आजपर्यंत शेतकऱ्यांचा आणि मजुराचा कधीच मध्यम वर्गीयांचा कधीही आदर सत्कार झाला नाही. आज आमचा आदर सत्कार झाला मजूर म्हणून, तर आम्हाला खूप अभिमान, खूप आनंद आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.